पहा, हा जो काही ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारमार्फत मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी घेतलेला आहे, हा कोणत्याही प्रकारे झुंडशाही करून घेतला गेलेला निर्णय नाही आहे, हे आधी मी ठामपणे सांगतो आपणास. हा जो काही निर्णय घेतला गेला आहे, हा मुख्यमंत्री आणि या सरकारने, महायुती सरकारने कायद्याच्या कसोटी तपासून, कायद्याचा अभ्यास करून सर्व कसोटींवरती हा खरा कसा उतरेल आणि कायमस्वरूपी हा निर्णय कसा राहील, या सर्व गोष्टींचा अभ्यास करून घेतला गेलेला निर्णय आहे. आणि मराठ्यांच्या हिताकरिता तो घेतला गेला. या निर्णयामुळे इतर कुणाच्याही हक्कांवरती किंवा अधिकारांवरती कोणत्याही प्रकारची गदा येत नाही आहे. तेव्हा छगन भुजबळ यांना माझं ठामपणे सांगणं आहे की सरकारमध्ये राहून आपण दुटप्पी भूमिका घेऊ नका, ते पूर्णपणे चुकीचं आहे. या निर्णयाला ओबीसी बांधवांचा सुद्धा पाठिंबा आहे, मराठा बांधवांचा तर आहेच आहे. मुख्यमंत्री साहेबांनी गेल्या मेळाव्यामध्ये जी शपथ घेतली होती, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन त्यांनी मराठा समाजासमोर एक वचन दिलं होतं की मी मराठा समाजाला कायदेशीररित्या आणि टिकेल असं आरक्षण देऊन दाखविणारच. आणि आज त्यांनी त्यांचा तो शब्द खरा ठरवलेला आहे. त्यांनी कायद्याच्या कसोटीवरती तपासून कायमस्वरूपी टिकेल असा निर्णय मराठा समाजाच्या हिताकरिता घेतलेला आहे आणि हा निर्णय कायमस्वरूपी राहील असा आम्हा सर्व मराठा बांधवांना ठामपणे विश्वास आहे. आणि म्हणूनच आम्ही सर्व मराठा जातीचे बांधव मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू.